नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। अभिषेक दिनादिवशी अनेकांनी औरंगजेबाचे फोटो स्टेटस ला ठेवले होते, त्याच्यामुळे त्या ठिकाणी अनेक हिंदुत्ववादी संघटना जमल्या होत्या। आज देखील कोल्हापूर बंदचे हाक देण्यात आले, कसं पाहता तुम्ही? मला गम्मत एका गोष्टीची आणि आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं की जेव्हापासून भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात सत्तेवर आहे, सारखंच असं वातावरण दूषित कसं होतं? काल नगरची घटना तुम्ही मला प्रश्न विचारायला विसरलाय। नगरची घटना झाली, आता कोल्हापूरला येते, सारखंच तणावाचं वातावरण सातत्याने हे राज्यात कसं होतं? आणि ह्याच्यात राज्याचं नुकसान होणार आहे, कारण का अशा जर गोष्टी होत राहिल्या, दंगली होत राहिल्या, तर लोक इन्व्हेस्टमेंट करणार नाही। सर्वसामान्य जनता ही घाबरलेली आहे, बिथरलेली आहे, त्याच्यामुळे हे होम मिनिस्ट्रीचं अपयश आहे। राष्ट्रवादीच्या अध्यक्षांबद्दल सातत्यानं एकेरी भाषेमध्ये भाजपचे नेते उल्लेख करताना पाहायला मिळतात, काय प्रतिक्रिया? संस्कृतीचा भाग आहे त्यांची। Once again, this kind of incident that has taken place in Mumbai has again these questions on women security. It's a complete failure of government of India or government of Maharashtra. They have failed in Delhi with our wrestlers issue as well as in Maharashtra. I can't understand in this year of technology, why were there no alarm bells, why were there no cameras in such places? And it's a complete failure. You see even the state in Maharashtra, what happened in Nagar yesterday, what happened in Kolhapur today. It's a complete failure of the Home Ministry in Maharashtra. Remember, there are allegations by father that repeated complaints were made against the watchmen, against the administration also, but were not taken into seriously. Yeah, so government has to own up and have an inquiry and the guilty. अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 ला सबस्क्राइब करा।